अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। जामनेर तालुक्यातील वाकोद येथील थोर सुपुत्र जैन इरिगेशनचे संस्थापक पद्मश्री डॉक्टर भवरलालजी जैन यांच्या 84व्या जयंतीचे औचित्य साधून वाकोद येथील जैन फार्म गोराईत कृषी तंत्र विद्यालय आणि राणीदानजी जैन माध्यमिक विद्यालयाच्या वतीने भवरलालजी जैन यांच्या प्रतिमेची मिरवणूक मोठ्या उत्साहात पार पडली। वाकोद येथील जैन फार्मचे व्यवस्थापक विनोद सिंग राजपूत आणि ग्रामस्थ यांच्या हस्ते भाऊंच्या प्रतिमेचे पूजन आणि ग्रंथपूजन करण्यात आले। भजनी मंडळींच्या रामकृष्ण हरी गजरात टाळ मृदुंगाच्या स्वरात ही भव्य मिरवणूक काढण्यात येऊन गावातील दत्त मंदिरात या मिरवणुकीचा समारोप करण्यात आला। यावेळी जैन फार्म वाकोदेतून बैलगाडीतून भवरलाल जैन यांची भव्य प्रतिमा व त्यांच्या विचारांचे फलक लावून तसेच ग्रंथदिंडी घेऊन सोयगाव चौफुल्ली तोंडापूर रस्ता श्रीराम मंदिर या मार्गाने श्री दत्त मंदिर इथपर्यंत गावातून मिरवणूक काढण्यात आली। या मिरवणुकीत जैन विद्यालयाचे तसेच गौराई कृषी विद्यालयाचे विद्यार्थी सहभागी झाले होते। यावेळी कविवर्य नाधो महानोर ज्येष्ठ नागरिक मधुकर काटे यांच्या हस्ते प्रतिमापूजन करून सांगता करण्यात आली। यावेळी जिल्हा परिषद सदस्य प्रमिला पाटील, विनोद सिंग राजपूत, प्राचार्य डी आर चौधरी, प्राचार्य व्ही के चौधरी, डॉक्टर शंकर चौधरी, विजय भोसले, साहेबराव जोशी, अरुण पाटील, संजय धोबी, इस्माईल शेख, प्रमोद राऊत, भगवान वानखेडे, बाबूराव आसकर, महावीर गुळेचा तसेच सर्व भजनी मंडळी, सरपंच सरला संजय सपकाळे, उपसरपंच रवींद्र भगत, सर्व ग्रामपंचायत सदस्य भास्कर पाटील सर, पांडुरंग पाटील, रतन पाटील तसेच राणीदानजी जैन माध्यमिक व श्रीमती कांताबाई जैन उच्च माध्यमिक विद्यालयाचे सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी तसेच गौराई कृषी विद्यालयाचे सर्व सहकारी उपस्थित होते। आपणच या कार्यक्रमाचे सन्मान आहात आणि भाऊ आपुल्यामुळेच या गावाची एक ओळख आहे, पहचान आहे। एका शायरने खूप म्हटले आहे, यू तो जीने के लिए सब लोग जिया करते है, यू तो जीने के लिए सब लोग जिया करते है, लाभ नहीं जीवन का फिर भी लिया करते है, पर जिंदगी उन्हीं की है जो जाकर भी याद रहा करते हैं, जो जाकर भी याद रहा करते हैं। आज तारीख 12 महीना 12 वर्ष 21 दोन अधिक एक 3 12 वापस 12 दोन अधिक 3 1 बरोबर 3 आणि 21 ची बेरीज किती आहे 2 + 1 किती आले 3। भाऊंनी तीनच गोष्टीचं समर्पण केलेलं आहे, कर्तव्य कर्म आणि महत्वाकांक्षा। या निश्चयाच्या जोरावर जे काही केलेलं आहे आज वाकोद गावाच्या मातीत जन्म घेऊन पुढे आज जगाच्या इतिहासावर भाऊंनी नाव कोरलेलं आहे। या कार्यक्रमासाठी आपण सर्वजण आत भाऊंचा सौर्य शिवा काय आहे मित्रांनो, आज जयंती जन्म जयंती, त्यानिमित्त याला एक योगायोग म्हणावा लागेल। आतापर्यंत दरवर्षाप्रमाणे आपण जयंती उत्सव साजरा करीत आहोत, परंतु या जयंती उत्सवात विशेष करून आवर्जून उपस्थित असलेले ते काही फार दूरचे नाही आणि आपलेच जवळचे आपलेच नजीकचे आणि भाऊंचे आप्त मित्र नजीकचे मित्र आदरणीय पद्मश्री दादासाहेब कविवर्य नाथोदादा महानोर हे सुद्धा आपल्या या कार्यक्रमात आज आवर्जून उपस्थित आहे। की भाऊंचा कार्यक्रम माझ्या मित्राचा कार्यक्रम माझ्या घरचा कार्यक्रम मी तिथे येते निश्चितच येईल। त्याचप्रमाणे या कार्यक्रमासाठी विशेष बाहेरून आलेले आपले जिल्हा परिषद सदस्य प्रमिलाताई पाटील पाळधी गावून आलेले आहे, तसेच चौधरी सर, राजपूत सर, विके पाटील सर, काटे साहेब सर, आपले गावाचे प्रथम नागरिका सरलाताई सपकाळ आदी अजून विशेष भरपूर विशेष अजून आपल्या कार्यक्रमासाठी दादांबरोबरच जळगावून आलेले कुलकर्णी साहेब
आपण सर्वांचं मी तसेच आपण सर्वांचं तर स्वागत करतोच करतो, परंतु या कार्यक्रमासाठी विशेष उपस्थिती दिलेले गावातील महिला मंडळी, बालगोपाळ आणि ग्रामस्थ, आपण सर्वांचं मी शब्द सुमनाने हार्दिक स्नेहभर स्वागत करतो. या बातमी तिथेच थांबूया. ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com ही आमच्या वेबसाईटला लॉग इन करा. तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोरवरील JBN News ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा. नमस्कार.